देशपांडे गल्ली येथील नव्याने ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र काम करण्यापूर्वी या भागातील नागरिकांना विश्वासात न घेता कामाचा प्रारंभ केल्याने नागरिकांतून नाराजी पसरली आहे. या भागातील JCB च्या सहाय्याने रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. हे करतेवेळी या भागातील कूपनलिका ड्रेनेज पाईपलाईनची तोडफोड केली जात आहे. परत नव्याने जोडण्यासाठी त्या भागातील रहिवाशांकडून 1000 ते 1200 रुपयांची मागणी केल्याने नागरिकांना मृदंड सोसावा लागत असल्याने नागरिकांतून नाराजी पसरली आहे. हा पैसा वसूल करण्यासाठी यामागचा सूत्रधार कोण असेही या भागातील नागरिकांतून चर्चा सुरू झाली आहे. वार्षिक कर भरून देखील पैशाची का मागणी केली जात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. काम देखील निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने या कामाची पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी फिरकले नाहीत. देशपांडे गल्लीमधला रहिवासी आहे. इथं आम्हाला कुठल्याही पूर्वसूचना न देता हे काम सुरू करण्यात आलेलं आहे खणाखणीचं. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे पाईप्स पाणी पिण्याच्या पाण्याचे पाईप्स देखील तोडून टाकण्यात आलेले आहेत. आणि हे परत रिकनेक्ट करायला आम्हाला प्रत्येकाकडून 600-600 रुपये ते आम्हाला प्रत्येक कनेक्शनसाठी मागत आहेत. हा खर्च खरंतर म्युन्सिपॅलिटीला आपणूनच सुरू केलेला आहे. म्युन्सिपॅलिटीने हे काम सुरुवात करा. हे काम खरं तर म्युन्सिपॅलिटी टॅक्स आम्ही जो भरतो त्याच्यातून हे झालं पाहिजे असं मला वाटतं. हे काम त्यांनी सुरू करून म्हणजे आम्हालाच भुर्दंडात टाकलेलं आहे हे दिसतंय. त्याच्यामधून आमच्याचकडनं प्रत्येक कनेक्शनला ते 600-600 रुपये वसूल करत आहेत. आणि शिवाय पाण्याच्या कनेक्शनचे परत वेगळे आम्हाला भरावे लागणारच आहे. त्याच्यामुळे ह्या खरंच आश्चर्य वाटतं की हे काम असं कसं करतात लोक. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन तोडगा काढू शकतील का हा प्रश्न सगळं आम्हाला पडलेला आहे. आणि आमच्या गल्लीमध्ये ड्रेनेज पाईपलाईनचं जे काम चालू झालेलं आहे ते आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता आणि कसलीही कल्पना न देता चालू झालेलं आहे. त्या काम करताना हलगर्जीपणा केल्यामुळं आमच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप आणि ड्रेनेजच्या पाईप तोडलेल्या आहेत आणि ते बसवायसाठी आमच्याकडून पैसे मागत आहेत. तर यासाठी लोकप्रतिनिधी यात लक्ष घेतलं पाहिजे. आमची बरीचशी गैरसोय झालेली आहे. एकतर घरातून बाहेर पडतात, वाहनं लावायला जागा नाही आणि वृद्ध लोक घरातले आजारी लोक यांना बाहेरसुद्धा कुठं घेऊन जायचा दवाखान्यात म्हटलं तरी अशक्य होऊन बसलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे? जे काम झालेलं आहे ते मला तरी असं निकृष्ट वाटत आहे. त्याच्यावर कुठलाही गव्हर्नमेंटचा सुपरवायझर नाही तरी लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा ही आमची विनंती आहे. ताज्या बातम्यांसाठी बेलगाम प्राईड चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.